फलटणमध्ये अत्यंत किळसवाणा प्रकार प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे समोर आला असून कोविड रुग्णां मृतांसाठी आरक्षित केलेल्या स्मशानभूमीमध्ये एक मनोरुग्ण अक्षरशः मयताचे लचके तोडून खातानाचा प्रकार समोर आला आहे। सदरचा प्रकार हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच घडला आहे। वास्तविक पाहता 8 दिवसापूर्वी कोळकीमधील स्थानिक रहिवासी यांच्या माध्यमातून सन्माननीय प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन सदरची स्मशानभूमी आरक्षित करण्यासंदर्भातची मागणी केली असताना सुद्धा मुजहर प्रांत अधिकाऱ्याने त्यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच हा घिनोना प्रकार घडला आहे। या केळसवाण्या प्रकारास जबाबदार धरून या महामारीचा फैलाव होण्यास मदत होणारी ही घटना असल्याने प्रांत अधिकारी व प्रशासनावर कारवाई करावी अशी आमची ठोस मागणी आहे। काय आता माणसाला खा माणसं खायला लागली माणसाला खायला लागली माणसं बरं वादे काकाकडे गेलो होता वादे काका म्हणते सावडायचं ही हॅलो नाहीत का सावडायचं तरी असं करा म्हणून सावडायचं तरी सावडायचं तर आज करा की तर होडा ते आणखीन बघा बसते का ते हो तेच हो हो तेच का पण मग 5व्या दिवशी तर तुम्ही गॅरंटेड मिळणार का म्हणजे आज 3रा आहे म्हणजे आज कोणवर आज शुक्रवारी हां शुक्रवारी गॅरंटेड न देतो ना करून पण चालतं देतो ना इकडचं हां त्याला 5व्या दिवशी शुक्रवारी सावडून आणि आपण एकत्रच करा मग ते ह्याला काय आता जे नंबर आपल्या जास्त नाही